महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हायकोर्टामध्ये त्यांची याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला म्हणजे ती सोमवारी दाखल केली आणि नेमकं त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आता एक पत्रकार परिषद आजपासून आतापासून थोड्या वेळामध्ये घेणार आहेत आणि त्या ठिकाणी ते त्यांचे ते लाडके जे घंटा तज्ज्ञ आहेत उल्हास बापट त्यांना घेऊन ती पत्रकार परिषद घेणार आहेत म्हणजे तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नार्वेकरांच्या निकालामध्ये त्यांचा जो आक्षेप आहे की त्या उद्धव ठाकरे बरोबरच्या आमदारांना का तुम्ही अपात्र ठरवलं नाही त्याच्या संदर्भामध्ये रीत सर हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि इकडे हे तसं काहीच न करता माय कोर्टामध्ये म्हणजे आपलं आपलं एक पत्रकार परिषद घेत आहेत ते आपूराजा नावाच्या कमल हासनच्या चित्रपटातला तो गाजलेला डायलॉग आहे हायकोर्ट नाही आहे माय कोर्ट आहे आता त्या चित्रपटामध्ये तो संवाद ठीक आहे कमल आसन ज्या सध्या लिब्रांडू गँगमध्ये आहेत विरोधकांच्या त्यांना प्रत्यक्ष राजकारण करायचं असेल तर असं मायकोर्टमध्ये जाऊन जमत नाही त्यांना हायकोर्टातच जावं लागतं हायकोर्ट ही संकल्पना मी रितसर जे काही पद्धतीनं रीतीनं चालू आहे त्याला हायकोर्ट असं म्हणतो हायकोर्ट म्हणजे प्रत्यक्ष उच्च न्यायालयामध्ये जाणे असं नाही आणि उद्धव ठाकरे जे करतायत मायकोर्ट म्हणजे मला वाटलं ते मी करणार अडचण अशी आहे गमतीनं जे भाऊ तोरसेकर म्हणले की यांना न्याय फक्त त्यांचे लाडके जे घंटा तज्ज्ञ आहेत त्या उल्हास बापटांच्या न्यायालयातच मिळू शकतो अन्यथा यांच्या दृष्टीनं बाकी काही न्यायच नाही प्रसंग असा घडलेला आहे की विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांना सर्वाधिकार आहेत कोणाला पात्र कोणाला अपात्र ठरवायचं त्या ते संदर्भात त्यांनी निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये एक तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येत नाही नियमाप्रमाणे द्यायचं असेल तर तुम्हाला उच्च न्यायालयात जावं लागेल पण तेही ह्यांनी केलं नाही ह्यांनी जो काही दोन तीन दिवसाचा वेळ घातला त्याचा फायदा घेत एकनाथ शिंदेच ताबडतोब उच्च न्यायालयामध्ये गेले म्हणजे रीतीनं जे चालू आहे किंवा तुम्ही गेल्या दीड वर्षातला संपूर्ण राजकीय प्रवास किंवा राजकीय खेळी बघा एकनाथ शिंदे हे हायकोर्टने चाललेले आहेत म्हणजे जे काही ठरलेलं आहे त्या नियमाप्रमाणे चाललेले आहेत आणि उद्धव ठाकरे या सगळ्या कालखंडामध्ये मायकोट म्हणजे मला वाटलं ती मर्जी अशा पद्धतीनं चाललेली आहे पहिली तुम्ही खेळी लक्षात घ्या एकनाथ शिंदे हे शिवसेना गटनेता शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते आहेत अगदी निवडणुका झाल्या तेव्हापासून हा मुद्दा इतका स्वच्छपणे आम्ही मांडत आलेलो होतो की ते गटनेते आहेत त्यांना जर गटनेते पदावरून हटवायचं असेल तर शिवसेना संसदीय पक्षाची बैठक व्हावी लागेल ही बैठक समजा त्यांनी जरी नाही बोलवली त्यांना हटवायचं असल्यामुळे बाकीच्यांना बोलवायचं असेल तर किमान तुमच्याकडे बहुमत पाहिजे म्हणजे पहिला नियम काय आहे की जर समजा एकोणीस सत्तावन त्यांचे एकोणीस आमदार होते त्या सत्तावनपैकी एकोणतीस आमदार एकत्र आले आणि त्यांनी ते त्या बैठकीमध्ये असं ठरवलं की एकनाथ शिंदे हे गटनेतेपदी नाही तरच ते गटनेते पदावरून जाऊ शकतात त्याशिवाय त्यांना गटनेते पदावरून कोणालाच काढता येत नाही हा नियम आहे पण ह्यांचं मायकोट चालतंय त्याच्यामुळे ह्यांना असं वाटतंय की बाबा आम्ही घरी बसून पक्षाची मिटिंग बोलवली आणि त्या पक्षाच्या मिटिंगमध्ये व्हीप लागू केला आणि तुम्ही येत नाही म्हणून तुम्हाला तुमच्यावर अपात्रतेची नोटीस पॉटली म्हणजे झालं सगळं आम्ही घरी बसून पक्षाची घटना बदलली की ते निवडणूक आयोगानं समजून घ्यावं की झालं सगळं हे असं चाललंय ह्यांचं मायकोट सारखं पहिली जी घटना होती की तुम्ही संसदीय पक्षामध्ये त्यांचं बहुमत तेव्हाही होतं मग तेव्हा सगळेच त्यांच्या पाठीशी होते पण आजही शिवसेना संसदीय पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांचंच बहुमत आहे हे हे समजून घ्यायला तयार नाही दुसरी गोष्ट त्यांनी जेव्हा राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली त्याच्या म्हणजे ती मागची त्याच्यातली राजकीय खेळी बाजूला ठेवा भाजपने ठरवलं आपण मुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीपद न देता त्यांना घ्यायचं ते काय सगळं आपण नंतर चर्चा करू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण त्याची चर्चा केलेली आहे मी जे सांगतोय की एकनाथ शिंदे कसे हायकोर्ट मार्गाने चाललेत आणि उद्धव ठाकरे कसे मायकोर्ट मार्गाने चाललेले आहे यांनी नियमाप्रमाणे काय केलं तुम्ही मुख्यमंत्री पदी तुम्हाला शपथ दिल्याच्यानंतर तुमचं पहिलं काम असतं की तुमच्या पाठीशी बहुमत आहे हे सिद्ध कर यांनी पहिली खेळी अशी केली की त्यांनी प्रत्यक्षामध्ये राहुल नार्वेकर यांना त्या विधीमंडळाच्या अध्यक्षपदावरती निवडून आणलं त्यांना बसवलं आणि त्याच्यानंतर विश्वास ठरावाच हे घेतलेलं आहे वि अतिशय कॅल्क्युलेटेड अतिशय पद्धतशीर अतिशय शिस्तीनं जे जे काही नियमामध्ये कायद्यामध्ये बसेल त्या चौकटीमध्ये व्यवस्थित बसून हे सगळं काम चालू आहे शिवसेनेच्या घटनेमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या लक्षात घेता यांनी जे दावे केलेले होते आम की आमच्या पाठीशी किती आमदार आहेत आमच्या पाठीशी किती खासदार आहेत अठरापैकी तेरा खासदार आमच्या पाठीशी आहेत आणि सत्तावन्न पैकी म्हणजे आता नंतर तर, -तर काय संख्या थोडी कमी झाली एकूण सगळे म्हणून चाळीस बेचाळीसचे इतके आमदार आमच्या बरोबर आहेत हे सगळं त्यांनी निवडणूक आयोगाला पटवून दिल्याच्या नंतर त्यांची केस मांडण्याच्या मग निकाल यांच्या बाजूने लाग लागलेला आहे यांनी हवेतले दावे असं केले नाही की ते हिंदीच्या डिबेटमध्ये तुम्ही बघता ना समाजवादी पक्षाचे प्रवक्ते जनता मन बनाली आहे जनतेमध्ये अस्वस्थता आहे म्हणजे जनतेमध्ये अस्वस्थता मोजायचं काय काय ऐकक आहे काही निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय ह्याच्यासमोर जेव्हा तुम्ही एखादी वस्तुस्थिती मांडता तेव्हा त्याला पुरावा म्हणून जे आकडेवारी द्यावं लागतात लोकांमध्ये अस्वस्थता आहे मला असं वाटतंय गद्दार खोके ही भाषा प्रत्यक्ष तिथे चालत नाही एकनाथ शिंदे गटाने प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या समोर त्यांच्या पाठीशी असलेले आमदार खासदार ह्या सगळ्याची संख्या म्हणजे त्यांना मिळालेली मतं आणि ते कॅल्क्युलेट करून त्या आधारावरती निकाल लागलेला आहे तो ह्यांची शिवसेना का म्हटल्या गेलेलं आहे काय तिथं निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाला स्वप्न पडलं म्हणून त्यांनी ह्यांची शिवसेना म्हटलेली नाही आहे आणि तिकडं उद्धव ठाकरे त्यांचे जे लाडके सगळे घंटा तज्ज्ञ आहेत त्यांच्या अजूनही झपटमध्ये येऊन ज्या पद्धतीनं बोलायला लागले त्यांच्या हे ये लक्षात येत नाही की प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे म्हणजे पहिली घटना ही घडली होती की त्यांच्या पाठीमागं विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत होतं संसद शिवसेनेच्या नंबर दोन त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याच्या नंतर त्यांनी अध्यक्षाची निवड आधी घडून आणली त्याच्यानंतर प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठराव त्यांनी मंजूर करून घेतला गेल्या दीड वर्षाच्या संपूर्ण कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून सगळ्या गोष्टींची जबाबदारी एकनाथ शिंदेवरती असते मला कोणी असं सांगावं की एकतर प्रशासनाच्या पातळीवरती जसं बदल्या आणि इतर सगळ्याच्या गोष्टींमध्ये मतभेद तीव्रपणे महाविकास आघाडीच्या काळातले समोर आलेले होते गेल्या दीड वर्षाच्या काळात या महायुतेच्या काळातला असं कुठला मतभेद आहे की तो समोर आलेला अजित पवार एक वर्षाच्या नंतर त्या सरकारमध्ये सामील झाल्याच्या नंतर परत सगळ्यांनी अशी बोंब सुरू केली होती यांनी की आता कसे मतभेद होणार महिन्यात कोसळणार दोन महिन्यात कोसळणार तीन महिन्यात कोसळणार सहा महिने त्यालाही पूर्ण झाले हे सगळं जे सरकार महायुतीचं सत्तेवरती आहे त्यांचं अंतर्गत राजकारण काही असो त्यांच्या अंतर्गत मतभेद काहीही असो ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे सगळे नेते एकमेकांच्या विरोधामध्ये बोलत होते एका मंत्र्यानं बदल्या करायच्या मुख्यमंत्र्यांनी त्या रद्द करायच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये परत त्या मंत्र्याचं हे प्रत्यक्ष महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं या उलट नेमकं गेल्या दीड वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासनाच्या पातळीवरती जे काही चालू आहे त्याच्यातला चा कुठलाही महत्वाचा किंवा कुठलाही फार मोठं काय गोंधळ होईल असा कुठलाही मतभेद किंवा काहीही समोर आलेलं नाही सुरळीतपणे प्रशासन चालू आहे ही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष एकनाथ शिंदेला ह्याचं क्रेडिट ह्याचं श्रेय द्यावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या पातळीवरती उद्धव ठाकरेंवरती आरोपच हा होता की तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत आमदारांना भेटत नाहीत तुमच्या मंत्र्यांना भेटत नाहीत तुम्ही ना विरोधी पक्षामध्ये सुद्धा अशोक चव्हाण सारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी आरोप केलेला आहे की ते फोनच उचलत नाहीत म्हणून मला दीड वर्षाच्या कालखंडामध्ये एक बातमी अशी दाखवा शिवसेनेचा कार्यकर्ता असं म्हणतो आहे की एकनाथ शिंदेला भेटायला गेलो ते भेटलेच नाहीत एकनाथ शिंदेनी फोनच उचलला नाही एक अमुक तमूक काम होतं त्याच्या संदर्भामध्ये त्यांना संपर्कच झाला नाही एक तरी तक्रार आलेली भाऊ उलट आत्ता एक दिवसापूर्वी ते जे कराळे मास्तर आहेत ना वाटेल ते बडबड करतात युट्यूबवरती ते स्वतःला तथाकथित लिब्रांडू आणि ते ह्या उद्धव ठाकरेंच्या फार जवळचे त्यांना भेटायला गेले ते त्यांना वॉचमॅननी अडवून ठेवलं आतमध्ये जाऊ दिलं नाही ही तक्रार स्वतः कराळे मास्तरनी केलेला व्हिडिओ फिरतो आहे आजही सत्ता गेल्याच्या नंतर दीड वर्षाच्या नंतर तुमच्या बाजूनं बोलणारा तुमचाच एक पंटर असलेला पोपट असलेला तो तुम्हाला भेटायला येतोय त्याला तिकीट पाहिजे काय ते त्यातलं राजकीय बाजूला ठेवूयात आपण तुमचा कट्टर समर्थक असलेला आजही इतक्या पडधडत्या काळामध्ये आणि तुम्ही त्याला भेट द्यायला तयार नाही आताची परिस्थिती हे तेव्हा मुख्यमंत्री असताना तुम्ही घर कोंबड्यासारखे आतमध्ये जाऊन बसलेले होते आणि आता पद नाहीये तुमच्याकडे नुसतं महाराष्ट्र पिंजूंची भाषा केली प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती दौरे केलेत हे त्यांचे समर्थक असणाऱ्यांनी त्या कराळे मास्तर सारख्यांनी मला समजून सांगावं तक्रार त्यांनीच केली म्हणून हे बोलतो आहे म्हणून आमचा तो मुद्दा आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे हायकोर्टच्या मार्गाने चाललेले आहे आणि उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री हे मायकोर्टच्या मार्गाने चाललेले आहेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मतदारांपर्यंत काय संदेश द्यायचा भाजपच्या नादी लागले भाजपच्या हातचं खेळणं आहे तुम्ही काय बडबड करायची ते करा, करा? एकनाथ शिंदे गेले दीड वर्षापासून शांतपणे आपलं काम करून आपला जो मतदार आहे त्या मतदाराचा विश्वास संपादन करायचा प्रत्येक प्रयत्न हा कृतीतून करतायत बोलून नाही मुलाखती देऊन नाही वाटेल तशी बडबड करून एकही बेजबाबदार विधान गेल्या दीड वर्षामध्ये एकनाथ शिंदेचं तुम्ही मला दाखवून द्या त्यांच्या मतदारापर्यंत म्हणजे अटल सेतूचं लोकार्पण असो किंवा काराम मंदिरामध्ये मोदींनी केलेली साफसफाई आणि पूजा असो या सगळ्याचं मुख्यमंत्री म्हणून श्रेय तुम्हाला एकनाथ शिंदेला द्यावं लागेल ह्या सगळ्या कालखंडामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळातले कुठलेही महत्वाचे म्हणून असे काही मतभेद वगैरे समोर आलेले नाहीत इतक्या वेगवेगळ्या पक्षांची युती घडून आणून ती प्रत्यक्ष राबून दाखवणे प्रशासकीय पातळीवरती हे कौशल्य तुम्ही आरोप असा बिलकुल करा की पडद्यामागून देवेंद्र फडणवीस कसे सगळं मॅनेज करतायत मोदी आणि अमित शाह हे सगळं म्हणायला ठीक आहे प्रत्यक्षामध्ये समोर चेहरा हा मुख्यमंत्र्याचाच आहे हे मुख्यमंत्रीच त्याला जबाबदार असतात मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की आपोआप सगळं मंत्रिमंडळ कोसळतं प्रत्येक मंत्र्याला वेगळा राजीनामा द्यावा लागत नाही आज दीड वर्षामध्ये एकनाथ शिंदे म्हणजे आता प्रत्यक्ष या खटल्याच्या बाबतीमध्ये ते हायकोर्टमध्ये गेलेत असं नाही नियमाप्रमाणे वागण्याच्या बाबतीत तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्या दिवसापासून आजपर्यंत एकनाथ शिंदेनी हायकोर्टचा मार्ग अवलंबलेला आहे आणि त्याच्या नेमकं उलट उद्धव ठाकरेंचे जे काही सल्लागार आहेत घंटातज्ञ आहेत त्यांनी त्यांना हा जो मायकोटचा मार्ग सुचवलेला आहे तो प्रत्यक्षामध्ये कुठेही कामाला येत नाही तुमचे मतदार तुमचे कार्यकर्ते तुमचे नेते तुमच्या मंत्रिमंडळात राहिलेले मंत्री ह्या कोणालाच तुम्ही त्याचं समाधान होईल अशी वागणूक गेल्या तुमच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये दिलेली नाही त्याच्या नेमकं उलट हा कार्यप्रवण मुख्यमंत्री कुठलीही बडबड न करता त्याचा मतदार त्याचा कार्यकर्ता त्याचा मंत्री त्याची पक्ष संघटना आणि आपल्या बरोबरचे जे काही सह पक्ष आहेत सत्तेमध्ये सामील असलेले त्यांच्याशी सगळ्यांशी सुसंवाद साधून आहे संतुलन साधून आहे म्हणूनच आम्ही ते शीर्षक दिलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणत आहेत हायकोर्ट उद्धव ठाकरे बोलत आहेत मायकोट इथेच थांबूयात धन्यवाद था।